एकीकडे पडणारा मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे समुद्राला आलेल्या उधाणाचा फटका गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर किनारपट्टीवरील रहिवाशांना बसला. वेळणेश्वर येथील समुद्र किनाऱ्यावरील लोकवस्तीत शुक्रवारी समुद्राच्या भरतीचं पाणी शिरलं आणि एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं. यामध्ये कोणतंही नुकसान झालं नसल्याची प्रशासनानं माहिती दिली आहे. गेले काही दिवस गुहागर तालुक्याला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. यामुळे विविध ठिकाणी नुकसानीच्या घटना देखील वाढल्यात. शुक्रवारी सकाळी मुसळधार कोसळणाऱ्या पावसाबरोबरच वेळणेश्वर येथील समुद्र किनाऱ्यावरील लोकवस्तीमध्ये समुद्राच्या भरतीचं पाणी शिरलं. यावेळी येथील सुमारे 15 ते 20 मच्छीमार लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं. मात्र यामुळे कोणतंही नुकसान झालं नसल्याची माहिती गुहागर प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली. यावेळी सुमारे 7 ते 8 मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. या पाण्यामुळे नागरिकांचा वैयक्तिक बांध वाहून गेल्याची घटना घडली. तसंच समुद्रकिनारी मोठी धूप होऊन अनेक बागायतदारांच्या बागांची धूप तसंच बागांमध्ये पाणी शिरल्याने बागांचं नुकसानसुद्धा झालं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या हॉटेल व्यावसायिकांच्या पडवीमध्ये देखील पाणी शिरलं आहे. दरम्यान सकाळी 10 वाजता सुरू झालेली ही भरती दुपारी 1:30 वाजेपर्यंत कमी होईल अशी अपेक्षा होती. परंतु ही भरती दुपारी 2:30 वाजेपर्यंत कायम होती. त्यानंतर ओहोटी आली. या घटनेची माहिती मिळताच येथील मंडलाधिकारी श्री मोरे, तलाठी श्री राजेश शिर्के, सरपंच चैतन्य धोपावकर यांनी पाणी शिरलेल्या भागामध्ये पाहणी करून येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना केल्या. यापूर्वी देखील येथील समुद्रकिनारी नागरिकांना प्रशासनानं स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र शुक्रवारी शिरलेल्या समुद्राच्या पाण्यानंतर आता येथील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सक्त सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. प्रहार डिजिटलसाठी आशिष कारेकर, गुहागर.